माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. ज्योतिषानुसार दररोज ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखांचा सामना करावा लागतो. या जगात सर्व लोकांच्या राशीचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांची बदलती हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते. ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते. ज्योतिषानुसार आज मी तुम्हास तुळ राशीबद्दल सांगणार आहोत. आपल्यासाठी हा नवीन वर्ष कसा राहणार आहे, कोणते परिवर्तन आपल्या जीवनात होईल, फायदे व नुकसान कशा प्रकारे असू शकतात, धनराशिफळ, प्रेम राशिफळ आणि व्यावसायिक राशिफळ कशा प्रकारे असू शकते, तर जाणून घेऊया सविस्तर मध्ये. जर तुम्ही अजून सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तुळ राशींच्या जातकांसाठी हा वर्ष सामान्य फल देणारे आहे. आपणास जीवनातील काही क्षेत्रात चांगली तर काही क्षेत्रात सर्वोत्तम फळे मिळणार असली तरी काही क्षेत्रात आपणास अधिक लक्ष देणे गरजेचे ठरेल. या वर्षात तुळ राशीच्या व्यक्तींना छोटीशी आरोग्य विषयक समस्या सुद्धा त्रासदायी ठरत असल्याने स्वतःच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आवश्यकतेनुसार किंवा काही आवश्यक कार्यांसाठी आपणास कुटुंबापासून काही दिवसांसाठी विभक्त व्हावे लागण्याच्या शक्यतेमुळे कौटुंबिक दुर्व्यवहाराचे दुःख आपणास सहन करावे लागू शकते. कुटुंबियांना सुद्धा आपली अनुपस्थिती जाणवेल. आर्थिक आघाडीसाठी हे वर्ष सामान्य परिणाम देणारे आहे. अधूनमधून आपणास काही मोठा लाभ सुद्धा होईल, मात्र एकंदरीत मिळणारे फळ हे सामान्यच असेल. या वर्षी काही नवीन संबंध जुळू शकतात. आपले मित्र व नातेवाईक आपल्या सुखास कारणीभूत होतील. आपल्या चांगल्या कार्यात ही मंडळी आपल्या खांद्यास खांद्या लावून मदत करतील. ह्या वर्षादरम्यान विनाकारण व अनिश्चिततेने आपणास अनेक प्रवास करावे लागल्याने आपल्याला मानसिक त्रास सोसावा लागेल. आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा ह्याचा भार पडण्याची शक्यता असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल. जर प्रवासास जाणे गरजेचे असेल तर पूर्ण तयारी करूनच जावे. ग्रहांच्या स्थिती अनुसार आपले चतुर्थ व दशम स्थान प्रभावित होत असल्याने आपले कौटुंबिक व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधावा लागेल. अन्यथा आपल्या हातून गोष्टी निसटून जातील व दोन्ही क्षेत्रात आपल्यावर आव्हानांना सामोरे जाण्याचा दबाव येईल. असे असले तरी आपली तुळ रास असल्याने जीवनात समतोलपणा राखण्याचे कौशल्य निसर्गता आपल्यात असल्याने आपल्या कौशल्याचा यथोचित वापर करून आपण यश प्राप्त करू शकाल. या वर्षादरम्यान आपल्या मातेची प्रकृती नाजूक होण्याची शक्यतेमुळे आपणास तिच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काही विशिष्ट परिस्थितीत आपणास मातेचं रुग्णालयात सुद्धा दाखल करावे लागू शकते. मानसिकदृष्ट्या आपणास ही स्थिती काळजीत ठेवणारी सुद्धा असू शकेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात. रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.